तसेच जिल्हा मराठा क्रांती मुख मोर्चा कणकवली कार्यालयाचाही शुभारंभ करण्यात आला. शहरातील मुख्य चौकातील ठाणेकर इमारतीत हे कार्यालय सुरू केले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मराठा समाज बांधव उपस्थित होते. जिल्हा मराठा क्रांती मुख मोर्चा कणकवली कार्यालयाचा शुभारंभ मराठा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते लहू वारंग यांच्या हस्ते झाला. कणकवली शहराच्या मुख्य चौकातील ठाणेकर इमारतीत हे कार्यालय सुरू केले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मराठा समाज बांधव उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मराठा क्रांती मुख मोर्चाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मराठा बंधू आणि भगिनी, आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मराठा मोर्चा काढण्याच्या तयारीकडे सुरुवात करत आहोत. कणकवली तालुक्याची सुरुवात या कणकवलीच्या मुख्य चौकात आपण कार्यालय सुरू करून करत आहोत. या कार्यालयाचा वापर 23 तारीखपर्यंत केवळ मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा याच्यासाठी होईल. सर्व मराठा बांधू आणि भगिनींनो या ठिकाणी या कार्यालयात उपस्थित राहून आपापल्या गावातून जास्तीत जास्त मराठा बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे मुलं विद्यार्थिनी या सगळ्यांना या मोर्चात सहभागी करण्याचं आवाहन प्रत्येकाने करायचं. हा मोर्चा मराठ्यांच्या न्याय मागण्यासाठी निघत आहे आणि हा सिंधुदुर्गचा मोर्चा मला आजचा उत्साह दिसतो आहे. सगळ्या तालुक्यातला उत्साह विचारात घेता हा मोर्चा भव्य दिव्य आणि 2 लाखाच्या निश्चितपणे पुढे होईल अशी मला खात्री आहे. आपण सर्वांनी या सगळ्या मोर्चाच्या कामासाठी सहकार्य द्यावं. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कणकवलीकडे पाहिलं जात आहे आणि आज या कणकवली सिंधुदुर्ग क्रांती मोर्चाचं कार्यालयाचं उद्घाटन आता संपन्न झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महिला भगिनींना आणि माझ्या सर्व मराठी महिला भगिनींना माझी मनापासूनची विनंती आहे की सगळ्यांनी तुम्ही लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहायचंय. कारण खरी गरज आज आपल्याला आहे. आम्हा महिला भगिनींवरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय आणि केवळ कायद्याचं संरक्षण म्हणून हे अन्याय आणि अत्याचार दडपले जात आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या सर्वात जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सामील होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आमची मुलं शिकत आहेत परंतु केवळ आरक्षण नाही म्हणून त्यांना नोकऱ्या मिळत नाही आणि म्हणून ते बेकार होत आहेत, आत्महत्या करत आहेत आणि या सगळ्यांना पायबंद बसावा म्हणून आरक्षणाची आज खरी गरज आम्हा महिला भगिनीने तेव्हा जिल्ह्यातील सर्व महिला भगिनींना माझी मनापासूनची पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हायचं आहे आणि आजपासून ज्या काही तालुक्यात गावागावात बैठका होतील त्या बैठकांनाही आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपलं योगदान सर्वात महत्वाचं आहे. प्रत्येक समाज बांधवाने मोर्चात सहभागी होण्यासाठी स्थानिक प्रतिनिधीकडे जबाबदारी देण्याचे यावेळी ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात जाऊन भेटण्याचे निश्चित करण्यात आले असून ती जबाबदारी काही समाज बांधवांना देण्यात आली आहे. डॉक्टर, वकील, नोकरवर्ग, कामगार वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक यांच्या समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, कणकवली.